कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। यावल आगारात विरार नगरची घाण पाणी। 30 वर्षात विकसित भागांकडे यावल नगरपालिका व जिल्हाधिकारी नगरविकास विभागाचे दुर्लक्ष, विद्यमान नगरसेवकाचे डोक्याला ताप। यावल आगाराच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या विरार नगर मधील संपूर्ण रहिवाशांचे वापराचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी यावल आगारात येत असल्याने आगारातील सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन आगारातील स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांना रोज मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे आगार व्यवस्थापक एस व्ही भालेराव जी पी जंजाळ यांनी नगरसेवक अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून पालिकेचे जेसीबी मशीन मागून साचलेले घाण पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। विरार नगर विकसित करणारे विकासकाने संपूर्ण विरार नगर मधील घाण पाणी वाहून जाण्यासाठी गटारीची व्यवस्था नियोजनबद्धरित्या केली असती तर ही वेळ आज आली नसती असे यावल शहरात बोलले जात आहे। याचप्रमाणे यावल शहराच्या आजूबाजूस गेल्या 25 ते 30 वर्षाच्या कालावधीत 29 ते 30 ठिकाणच्या विकसित भागात सुद्धा विकासकांनी रस्ते, गटारी, वीज, पाणी इत्यादी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून न दिल्याने आजच्या विद्यमान नगरसेवकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश पाटील यावल।